पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पळसपे पनवेलहून रिक्षा व्यावसायिक आपला व्यवसाय करतात तसेच कोण कोळखे येथील रिक्षा व्यावसायिक सुद्धा शेअर रिक्षा चालवतात मात्र गेल्या कोरोना लॉकडाऊनमुळे येथील रिक्षा चालकांनी दहा रुपये ऐवजी वीस रुपये सीट आकार सुरू केला मात्र आज ही परिस्थिती या रिक्षाचालकांनी बदलून पुन्हा नवीन लॉकडाऊननुसार नुसार तीस रुपये प्रति सीट घेऊन दोन ऐवजी चार सीट घेऊन व्यवसाय करतात त्यातच आपला नंबर पहिला लागावा म्हणून अतिघाईने आणि अतिवेगाने रिक्षा चालवून आपला नंबर पहिला येण्यासाठी घाई करत असतात मात्र यांच्या या घाई गडबडीमुळे एखाद्याचा जीव जाणार असेल तर त्याला जबाबदार कोण याचे उत्तर देणार कोण पनवेल शहर वाहतूक शाखा उत्तर देणार का का प्रादेशिक परिवहन विभाग उत्तर देणार हेच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावणारे आहेत मात्र येथील स्थानिक रिक्षा चालकांची दादागिरी आणि याच घटनांमुळे येथे राहण्यास आलेला सर्वसामान्य माणूस विरोधक होऊन जातो तो म्हणजे पोलीस प्रशासनाचा कारण स्थानिक तरुण आपल्या माणसाची चूक दाखवित नाहीत आणि पोलीस सुद्धा पंचनामा बाजूला ठेवून आपले सोपस्कर सोपे करण्यामागे धावतात मात्र जर एखादा प्रत्यक्षदर्शी पुरावा असेल तर मात्र त्याच्याही जीवाला धोका निर्माण करणारे हेच महाभाग असतात कोणतेही क्षेत्र योग्य असेल असे सांगता येत नसले तरीही आपण प्रत्येकावर विश्वास ठेवणार हाच आपला नियम असतो अपघात झाल्यानंतर तिथे मदत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पोलीस यंत्रणा किंवा रुग्णवाहिकेची व्यवस्था आज पाहायला न मिळणे ही आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे मात्र ही दुर्दैवाची बाब का घडते याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उद्भवायला लागलाय शेखर मात्रे दक्ष न्यूज मुंबई